भारतीय बौद्ध महासभा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य मिरवणूक व धम्म मेळावा शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2018 संध्याकाळी ठीक 6 वाजता स्थळ क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला. चिखली येथील अतिप्राचीन श्री रेणुका मातेचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे सर्वश्रेष्ठ शक्तीपीठ आहे. उपासकांचे श्रद्धास्थान असलेले भक्तांच्या नवसाला पावणारे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे ज्वाजल्य आणि जागृत दैवत म्हणून भक्तगण येथे नियमित येत असतात. पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिराभोवती घनदाट जंगल होते. मंदिराजवळ एक जिवंत पाण्याचा झरा नेहमी वाहत असल्यामुळे आपली तृष्णा भागवण्यासाठी येथे हिंस्र शापदाचा वापर होता. देवी समोर दीपमाळीची तिन्ही बाजूनी अर्धचंद्राकृती उभी आरास वैभवात भर घालत होती. मंदिरापासून अर्ध्या मैलावर वाहणारी जांबुवंती नदीच्या काठावर चिखलीगाव वसलेले आहे. निजामशाहीच्या कालखंडात परधर्मीय सतत हल्ले करून हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करीत असत. अशा कठीण काळात मंदिरातील मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी गावातील वतनदार मंडळींनी हातात शस्त्र घेऊन देवीचे संरक्षण करीत असत. दरम्यान देवीची पूजा अर्चा करण्यासाठी तपस्वी बचानंद महाराज यांची नेमणूक झाली. देवानंद परमानंद शिवानंद नागानंद यांनी सद्गुरु बचानंद महाराज यांची शिष्यत्व पत्करले. गुरु उपदेश व आज्ञेवरून त्यांनी ठिकठिकाणी जाऊन देवीची मंदिरे उभारून मठ बांधले. परिसरातील शेलूद गोदरी तपोवन मर्दडी अमडापूर शेंदला जानेफळ घाटपुरी देऊळगाव काळे लोणार बुलढाणा येथे जाऊन देवीचा प्रसार केला. दरम्यान देवीची पूजा अर्चा करण्यासाठी तपस्वी बचानंद महाराज यांची नेमणूक झाली. देवानंद परमानंद शिवानंद नागानंद यांनी सद्गुरु बचानंद महाराज यांची शिष्यत्व पत्करले. गुरु उपदेश व आज्ञेवरून त्यांनी ठिकठिकाणी जाऊन देवीची मंदिरे उभारून मठ बांधले. परिसरातील शेलूद गोदरी तपोवन मर्दडी अमडापूर शेंदला जानेफळ घाटपुरी देऊळगाव काळे लोणार बुलढाणा येथे जाऊन देवीचा प्रसार केला. चिखली शहर व परिसरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवात दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्यामध्ये विशेष करून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या दिवसात मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष राजाभाऊ खरात उपाध्यक्ष गोपाल शेटे सचिव वसंतराव शेटे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता भक्तिमय वातावरणात भाविक चिंब होऊन जातात. महावाईसाठी नितीन फुलजाडे चिखली बुलढाणा. चिखली शहराचं आराध्य दैवत हे जे रेणुका मातेचं मंदिर आहे, तर हे हजारो वर्षापूर्वी एक वसलेलं जे गाव आहे आपलं चिखली शहर, या ठिकाणी ज्या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एक झरा वाहत होता आणि घनदाट जंगल हिंस्र पशूचं या ठिकाणी निवासस्थान होतं. निजाम कालखंडामध्ये या ठिकाणी अनेक परकीय लोकांचं आक्रमण हिंदू देवतावर होत असताना स्वामी बचानंद महाराज यांनी या मंदिराचं रक्षण केलं आणि या मंदिराचं निर्माण त्या काळी झालं. या काळामध्ये जे नवीन विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन झालं आणि मग या मंदिराची रचना आणि पुनर्निर्माणचा कार्यक्रम सुरू झालं आणि हे भव्य मंदिर या ठिकाणी उभारलं गेलं. मंदिराच्या या अनेक योजनांपैकी या ठिकाणी 3 प्रमुख उत्सव या ठिकाणी साजरे होतात. त्याच्यामध्ये चैत्र पौर्णिमेचा उत्सव, नवरात्रीचा उत्सव आणि बचानंद महाराज पुण्यतिथीचा असा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि ही जी रेणुका मातेची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळते, तर महाराष्ट्रातली एकमेव अशी देवी या ठिकाणी आपण ही पाहतो. या ठिकाणी या देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला सतत 18 तास चालणारी ही आपल्या महाराष्ट्रातली एकमेव यात्रा ही लोकांचं श्रद्धास्थान आहे. आपल्या या मंदिरातून अनेक लोकांना गरजू लोकांना मदत केली जाते, वस्त्रदान केलं जातं, अन्नदान केलं जातं. या ठिकाणी मंदिराकडून मंदिर प्रशासनाकडून ज्या सोयी उपलब्ध या ठिकाणी करून देतो असा एक भक्तनिवासाचा आमचा जो कार्यक्रम आहे तर या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे. सर्व जनतेला माझी विनंती आहे याच्यामध्ये आपण सहभागी होऊन मंदिर संस्थांना सहकार्य करावे. आपल्या चिखली शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि ज्या मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्याचं काम हे लोकांचं आहे. आपण या ठिकाणी आल्यानंतर होमाच्या वेळेस
पाणी फिरवल्यानंतर आपला नैवेद्य आपल्याला घरी न्यायचा आहे, ही सूचना आमच्या मंदिर विश्वस्त मंडळीकडून आपणासाठी मी आजवून